छह महीने पहले ट्रेन संख्या 12734 मुंबई हावड़ा गीतांजलि एक्सप्रेस में तीन यात्रियों के साथ हुई जहरखुरानी मामले में नागपुर लोहमार्ग पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट ने दो अज्ञात आरोपियों को पश्चिम बंगाल में बांग्लादेश बॉर्डर से गिरफ्तार किया है। जीआरपीएफ ने गिरफ्तार आरोपियों से 3,37,000 रुपए का माल बरामद किया है। करीब छह महीने पहले ट्रेन संख्या 12837 मुंबई हावड़ा गीतांजलि एक्सप्रेस में तीन यात्रियों के साथ हुई जहरखुरानी मामले में नागपुर लोहमार्ग पुलिस के क्राइम ब्रांच ने दो अज्ञात आरोपियों को पश्चिम बंगाल में बांग्लादेश बॉर्डर से गिरफ्तार कर लिया। आरोपियों के नाम बंगाल में किशनगंज बिहार इस्लामपुर निवासी मोहम्मद मजबूल कुतुबअली और कठलबाड़ी जिला उत्तर दिनाजपुर निवासी जहीरुद्दीन शमसुद्दीन बताए गए हैं। जानकारी के अनुसार तीसरे आरोपी को भी जल्द से जल्द गिरफ्तार कर लिया जाएगा। आपको बता दें कि फरवरी महीने में उक्त ट्रेन में गोंदिया स्टेशन के पास तीन यात्रियों को कोल्ड ड्रिंक्स में नशीला पदार्थ मिलाकर उनके मोबाइल सोने चांदी के गहने नकदी और अन्य सामान समेत करीब 3,87,500 रुपए के माल पर हाथ साफ कर दिया गया था। जीआरपीएफ ने गिरफ्तार आरोपियों से 3,37,500 रुपए का माल बरामद कर लिया है। दिनांक 23/2/2022 रोजी गीतांजलि एक्सप्रेस मध्ये आरोपी नामी मकबूल आणि जहीरुद्दीन यांनी प्रवाशांना गुंगी गागारात औषध त्रुटीमध्ये पाजून त्यांचं सामान लुटलेलं होतं। याबाबत फिर्यादी सुशांत शासमल, सुनील दास आणि आसिफ बंगाल यांनी पोलीस स्टेशन खरगपूर इथे तक्रार दिली आणि ही तक्रार दिल्यानंतर 2 महिन्यानंतर हे गुन्हे आमच्याकडे वर्ग झाले। मग हे गुन्हे वर्ग झाल्यानंतर आम्ही जेव्हा गुन्ह्याचा तपास सुरू केला त्याच्यामध्ये रिझर्वेशन चार्ट प्राप्त करून त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की एक जळगाव इथून विंडो तिकीट बनलेली होती आणि त्या लोकांनी मुंबईवरून प्रवास केलेला होता। मग आम्ही ते तिकीट प्राप्त केलं आणि त्या तिकीटमधलं एक फिरोज आणि मुसा नाव आम्हाला आढळलं। त्याच्यामध्ये त्यांनी जे मोबाईल नंबर दिले होते, पत्ते दिले होते, ते आम्ही व्हेरीफाय केले पण ते दोन्ही खोटे मिळून आले। हे खोटे मिळून आल्यानंतर तपासाची दिशा आम्ही अशी ठरवली की या भागात जो ॲड्रेस होता मालदा पश्चिम बंगाल या भागात असे या प्रकारचे चोरी करणारे आरोपी भरपूर असतात, त्यामुळे त्यांची आम्ही माहिती घेतली आणि त्यांच्याकडे तपास जेव्हा केला की फिरोज आणि मुसा असं कोण नाव वापरून हे कामं करतात तेव्हा आम्हाला मकबूल हुसेन याबद्दल माहिती मिळाली। मग तो उत्तर दिनाजपूरला राहतो अशी माहिती मिळाल्याने मग आम्ही आमची LCBची टीम तिथे पाठवली। पाठवल्यानंतर त्याला जेव्हा ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की हा गुन्हा त्यांनीच केला त्याच्या साथीदार जहीरुद्दीन याच्या सहाय्याने। मग आम्ही मकबूलला त्या अटक केली। अटक केल्यानंतर दुसरा आरोपी जहीरुद्दीन याच्याबद्दल विचारपूस केली, तो दिल्ली इथे मिळून आला। मग आमची टीम पुन्हा आम्ही दिल्लीला पाठवली आणि दिल्लीवरूनही तो आरोपी जहीरुद्दीन दोन्ही पकडून आले। दोन्ही आरोपींचा PCR घेण्यात आला। दोन्ही PCR दरम्यान त्यांनी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली, त्यामध्ये जवळपास 3,50,000 मुद्देमाल त्यांच्याकडून आम्ही रिकवर केलेला आहे। ही कारवाई GRP के पुलिस अधीक्षक M राजकुमार, अपर पुलिस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय अधिकारी हेमंत शिंदे के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच PI कान पिल्लेवार के नेतृत्व में की गई। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।